शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाच्या वतीने हिवाळी सत्रातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा चोवीस ऑक्टोंबर पासून सुरू झाल्या आहेत सध्या चव्वेचाळीस अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असून त्रेचाळीस हजार आठशे सात विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन भरारी पथके नियुक्ती केली आहे वीस महाविद्यालयात बैठी पथक स्थापन केले असून यात सर्वाधिक संख्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे भरारी पथकाने आज अखेर सुमारे एकशे चौसष्ट कॉपी प्रकरणे उघडकीला आणलीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे संबंधित विद्यार्थ्यांवर नियमानुसार परीक्षा प्रमाद समितीकडून परीक्षा प्रतिबंधक दंड अशी कारवाई केली जाणार आहे परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी असे आवाहन विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव यांनी केले आहे